टाकू शकता। निजपरमात्मद्रव्य सम्यक् श्रद्धान ज्ञानानुचरण पर्यायेन परिणमति। जेव्हा कालादिलब्धिवशेन भव्यत्वाचा विपाक कधी येईल त्याच्या स्वकालाने येईल। भव्यत्वाची परिभाषा काय? भव्यत्वाची परिभाषा काय कविता? या पर्याय रूपानं परिणत होण्याची योग्यता याचं नाव भव्यत्व आहे। जे शक्तिरूपानं ते गुण तर अभव्याजवळ आहे। श्रद्धा ज्ञान चारित्र्य गुण अभव्याजवळ आहे का नाही? परंतु त्या गुणांच्या या पर्याय रूपानं बनण्याची योग्यता अभव्याच्या ठिकाणी नाहीच आणि ती भव्याच्या ठिकाणी असणार आहे। तर कालादि लब्धिवशेन या शब्दानं काय नक्की करायचं? ही पाचही कारणांचा समवाय आला असताना कोणती पाच कारण प्रमोदात होते? कार्य होताना कोणते पाच कारण लागतात? सगळे मिळून पुरे करा। त्रिकाली क्रमानं सांगत चला म्हणजे गोंधळ होत नाही। आधी त्रिकाली उपाधान, समर्थ उपाधान, मग पुरुषार्थ, नियती म्हणजे हे झालं समर्थ उपाधान झालं। पुन्हा एक तर नियती म्हणा, एक तर समर्थ उपाधान म्हणा, निश्चय उपाधान म्हणा, सगळे एक अर्थ वाचायचे। हां, एक स्वकार, पुरुषार्थ आणि निमित्त कोणते पाच कारण असतात? त्रिकाली उपादान, समर्थ उपादान, पुरुषार्थ, स्वकार आणि निमित्त। तर या पाच कारणांचा समवाय म्हणजे ही पाच कारणं जेव्हा होतात तेव्हा कार्य घडतं। आता आपल्याला व्हायचं आहे सम्यक दर्शन। तर या सम्यक दर्शनासाठी पाच कारणं कशी लावतात? भव्याच्या ठिकाणी त्रिकाली योग्यता आहे सम्यक दर्शन होणे, हे त्रिकाली उपादान। आता निश्चय उपादान म्हणा, समर्थ उपादान काय आहे? ज्या क्षणी सम्यक दर्शन होणार आहे त्याच्या पूर्व क्षणवर्ती पर्यायी विशिष्ट द्रव्य हे आहे समर्थ उपादान। स्वकाल काय आहे? उपादान कारण स्वकाल आहे का? तर समर्थ उपादान कारण ही स्वकाल नाही। ज्या क्षणी सम्यक दर्शन पर्याय उत्पन्न होते त्यावेळी तिचा तो स्वकाल आहे आणि त्यावेळी पुरुषार्थ काय आहे? आपल्या न्यायक स्वरूपी आत्म्याकडे ज्ञानाचा उपयोग वापर लागणं हा पुरुषार्थ आहे आणि निमित्त काय आहे? कर्माचा अनुदय। तो उपशम रूपात असेल, क्षयक्षम रूपात असेल किंवा क्षय रूपात असेल, तो भाग नक्की करतात। आदल्या समयीचा पुरुषार्थ उपादान कारणात गेला तुमचा समर्थ उपादानात गेला। त्या समयीचा पुरुषार्थ म्हणजे शुद्धोपयोग। त्या शुद्धोपयोगाशिवाय सम्यक कसं होणार नाही? तो शुद्धोपयोग जो आहे त्या समयात हे सगळं आहेच, पुढच्या ओळीतच आहे। इतकं स्पष्ट केलं खरोखरी जयसेन आचार्यांनी कमानीच्या बाहेर सगळा खुलासा केलेला आहे।
ही सहज आता त्या शक्तीची व्यक्ती व्हायला पाहिजे. भव्यत्व शक्तीचा पर्याय होण्याचा योग्य काळ यायला पाहिजे. तेव्हा हा जीव काय काम करणार आहे? सहज शुद्ध पारिणामिक भाव लक्षण निज परमात्म द्रव्य. आपला शुद्ध आत्मद्रव्य काय आहे? आपला निज शब्द ठेवला. अनंत सिद्धांची भक्ती नाही समजण्याचं कारण त्यांना जाणलं मात्र आहे. थोडं डोळे वटारून पाहू नका. सत्य त्यांची भक्ती कारण नाही तर सहज शुद्ध पारिणामिक भाव लक्षण निज परमात्म द्रव्य. आपल्या जवळ असणारा हा जो शुद्ध आत्मा त्या आत्म्याची सम्यक श्रद्धा, त्याच सम्यक ज्ञान आणि त्यातलीच लीनता परिणाम हे आहे त्या भव्यत्व शक्तीचं कार्य झालं. कुणामुळे झालं हे? कुणाच्या लक्षामुळे झालं? शुद्ध आत्म्याच्या लक्षामुळे हे पर्यायी हे आलं. शुद्ध आत्मा या रूपने झाला. शुद्ध आत्मा सम्यक दर्शन पर्याय रूप झाला का? शुद्ध आत्मा सम्यक चारित्र पर्याय रूपही झाला. पर्याय रूप झाले म्हणजे शुद्ध आत्म्याचेच पर्याय म्हटलं जाते. आत्म्याची पर्याय म्हणा बस. आत्म्याची म्हणा ना, आमचा कुठं गोंधळ नाही होत. मग आत्म्याचीच पर्याय आहे पण शुद्ध आत्म्याची नाही. दर्शन पर्याय कोणाची? आत्म्याची. शुद्ध आत्म्याची नाही. त्याच इथंच गेलं ना. तुम्हाला काय गेलं आहे लक्षात घ्या. आत्म्याची म्हटलं तर सगळी आत्म्याची द्रव्यार्थिक नयाशी तत्वात निरावरणम. तू निरावरण आहे ना, मग तो पर्याय म्हटली तर निरावरण होत नाही, त्याला आवरण लागते. हा महत्वाचा भाग लक्षात घ्या की कोणतीही पर्याय जी आहे ती सध्या अशुद्ध असणार आहे आणि त्यावर आवरण टाकणारं कर्म असणार आहे. पर्याय अशुद्ध नाही, शुद्ध आहे ना. शुद्ध तर पर्याय शुद्ध शुद्ध सम्यक दर्शन पर्यायीच्याही लक्षानं नाही आली ना. थोडं बारकाईने लक्षात येतं. आपल्या जीवनात सम्यक दर्शन पर्याय सम्यक दर्शनाच्या उपासनेनं येईल का नाही? ती आज नाहीच येतं आणि ती उपासना करेपर्यंत संपून जाणारी आहे. म्हणून ही सम्यक दृष्टी जीव ही उपासना करेल तर सम्यक दर्शन पर्यायीची नाही करत, शुद्धात्म्याचीच करत. आणि मिथ्या दृष्टी ही उपासना करत तर शुद्धात्माचीच करेल. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मोक्ष मार्ग पर्यायीची उपासना नाही करायची. तिची उपासना करून ती येत नाही. सम्यक दर्शन पर्यायीची उपासना करून सम्यक दर्शन पर्याय येत नाही हे सांगतात. काय येत नाही? तर सम्यक दर्शन पर्याय आज नाही. आणि समजा झाल्यावरही तिची उपासना करू म्हटलं तर ती समयासमयाला बदलणारी आहे. तुमचा उपास्य बदलत राहील. आणि म्हणून कधीही पर्याय हे उपास्य नाही. आपलं उपास्य असणार आहे द्रव्य शुद्ध पारिणामी भाव उपास्य. तो उपास्य आहे. उपासना आणि उपास्य अंतर काय? उपासना ही पर्याय आहे, भक्ती आहे, मोक्ष मार्ग आहे आणि उपास्य हा शुद्ध आत्मा आहे. तो न भक्ती रूप झाला तर तो पर्याय रूप झाला. यालाच आगमात काय म्हटलं? तच परिणमन. कोणतं परिणमन? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूपानं जे परिणमन झालं ते आगम भाषया आगमाच्या दृष्टीनं त्याला औपशमित शायोपशमित क्षायिक भावत्रयम म्हणते. त्याला औपशमित भाव म्हणा, त्याला क्षायिक म्हणा, क्षायोपशमित म्हणा. आता थोडा प्रश्न तिथं लक्षात घ्या. हे सम्यत्वाच्या दृष्टीनं आहे, चारित्राच्या दृष्टीनं तर औपशमित क्षायिक नाही.
चारित्र्याच्या उपेक्षेना उपशमी भाव कधी एक तर श्रेणी चढताना किंवा अकरावे, शारीरिक भाव कधी श्रेणी चढताना किंवा बारावे, हे सम्यक्त्वाच्या दृष्टीनं कथन आहे हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा. म्हणजे हे मी का खुलासा करते आहे की लोक गोंधळ करते, चारित्र्याच्या अपेक्षेनं असं तर चारित्र्याच्या अपेक्षेनं इथं कथन नाही, इथं कथन आहे सम्यक दर्शनाच्या अपेक्षे. अध्यात्म भाषया आगम भाषेला त्याला आम्ही औपशमिक सम्यक दर्शन, क्षायोपशमिक क्षायिक म्हणू. अध्यात्म भाषा त्याला काय नाव देणार आहे म्हणतात, शुद्धात्माभिमुख परिणाम हा शुद्धात्म्याच्या कडे लागलेला परिणाम किंवा शुद्धोपयोग हा इति पर्याय संज्ञा ही त्याला नाव आहे. थोडा भाग लक्षात घ्यायचा आहे, अभिमुखचा अर्थ काय तर शुद्धात्म्याकडे लागलेली पर्याय नुसती लागली आहे उपयोगाने परिणतीत नाही अशी नाही, अर्थ हा केला जातो अभिमुखचा. जसा आपण करण परिणामात काय म्हणतो, शुद्धात्म्या अभिमुख परिणाम आहे तो, शुद्धात्म रूपाची परिणती नाही झाली तिथं. या ठिकाणी जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त होते त्यावेळी नियमाने तो परिणाम त्या पर्याय रूपानं परिणत झालेला असणार आहे, म्हणून तो शुद्धात्म्याच्या अभिमुख आहे हा अर्थ केला जातो. म्हणून चौथ्या गुणस्थानात सम्यक दर्शन नाही हे सिद्ध करता एका शब्दानं, परंतु त्याचा अर्थ पुढे जेव्हा ते म्हणतात त्याला दुसरं नाव का दिलं, शुद्धोपयोग दिलाय. शुद्धोपयोग म्हणजे तो शुद्ध अभिमुख परिणाम नाही हा भाग नक्की होतो. आणि म्हणून त्याने खुलासा केलेला आहे की अध्यात्माच्या दृष्टीत ज्याला आम्ही शुद्धोपयोग नाव देणार आहोत त्यालाच आगम नाव काय देणार आहे, म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र पर्याय परिणाम जेव्हा हा जीव होतो तेव्हा त्याच्या जीवनात शुद्धोपयोग येतो. म्हणजे चौथ्यापासून सहाव्यापर्यंत जरी प्रामुख्यानं शुभोपयोग सांगितला तरी तिथंही शुद्धोपयोग आहे. मग या दोनचा मेळ कसा बसवणार, ते शुभोपयोग सांगतात सहाव्यापर्यंत चौथ्यापासून आणि हे शुद्धोपयोग म्हणणार आहे, तर जेव्हा उपयोग शुद्धात्म्याशी समरस आहे तेव्हा शुद्धोपयोग आहे, जेव्हा शुद्धात्म्याशी उपयोग समरस नाही परिणती सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आहे तेव्हा शुभ उपयोग आहे. काय झालं नाही प्रमोद लक्षात आलं नाही झाला तो इकडे तिकडे लागला तेव्हा तो परिणतीत आहे. म्हणून शुद्धोपयोग हा तिथंही आहे पण तो अति अल्प काळ असतो आणि म्हणून मोजल्या जात नाही. यांनीच पुढे हा खुलासा ठेवला होता की निंबाच्या वनाला निंबाचं वन का म्हणतात, दुसरे झाडं नसते का त्या वनात, आंब्याच्या वनाला आंब्याचंच वन का म्हणतात, बाकीचे झाडं असतात ना पण ते कमी असतात म्हणून आम्ही त्यांचं नाव घेत नाही, तसा या तीन गुणस्थानात हा शुद्धोपयोग अति अल्प काळ असतो आणि म्हणून नाही. ज्ञानानंद स्वभाव